हेलो फ्रेंड्स, कुकिंग विद नम्रता मध्ये आज आपण बनवणार आहोत चॉकलेट आईस्क्रीम। इजी आणि डिलिशियस चॉकलेट आईस्क्रीम बनवण्यासाठी आपण घेणार आहोत अर्धा लिटर चिल्ड व्हिपिंग क्रीम। क्रीमला सॉफ्ट पीक येईपर्यंत चांगलं फेटून घ्यायचं आहे। इलेक्ट्रिक बीटरचा वापर करत असाल तर साधारणतः 3-4 मिनिटांच्या आतच क्रीम फेटून तयार होईल। ऍड करूयात 1 टीस्पून व्हॅनिला एसेन्स आणि अर्धा कप कोको पावडर। या रेसिपी मध्ये आपण टोटल 1 कप कोको पावडर वापरणार आहोत। ज्यांना कमी इंटेन्स चॉकलेट आईस्क्रीम हवा आहे त्यांनी अर्धा कप कोको पावडरचा वापर करावा। 400 मिलीलीटरचा एक कंडेन्स मिल्कचा टिन घालून मिश्रण व्यवस्थित फेटून मिक्स करून घ्यायचं आहे। लाइटली फ्लेवर्ड मिल्क चॉकलेट आईस्क्रीमचं मिश्रण तयार झालेलं आहे। इंटेन्स चॉकलेट आईस्क्रीम आवडणाऱ्यांनी यामध्ये ऍडिशनल अर्धा कप कोको पावडर घालून फेटून घ्यावं। तयार झालेलं चॉकलेट आईस्क्रीमचं मिश्रण फ्रीजर प्रूफ कंटेनर मध्ये काढून घेऊया। फ्रीजर मध्ये साधारणतः 6-8 तासांमध्ये आईस्क्रीम सेट होऊन तयार होईल। सेट झालेला आईस्क्रीम फ्रीजर मधून बाहेर काढल्यावर त्याला स्कूप करण्याची घाई करू नका। 2-4 मिनिटं त्याला बाहेर ठेवून नंतर स्कूप करा। इझी आणि डिलिशियस चॉकलेट आईस्क्रीम सर्व करण्यासाठी रेडी झालेला आहे। आणि आता टिप टाइम। वापरण्याआधी क्रीम, बिटरच्या ब्लेड्स आणि बाउल फ्रीज मध्ये निदान अर्धा तास तरी ठेवून घ्या। घरी इलेक्ट्रिक बीटर नसल्यास तुम्ही अंडे फेटण्यासाठी वापरणारी विस्क किंवा अगदी मिक्सर जारचा वापर केला तरीही चालेल। क्रीम व्हिप करताना कुठेही उडू नये म्हणून थोड्या उभ्या भांड्याचा वापर करा। चवीनुसार कंडेन्स मिल्क कमी अधिक वापरलं तरीही चालेल। आपल्या आवडीच्या इंटेन्सिटीचं चॉकलेट आईस्क्रीम बनवण्यासाठी कोको पावडरची क्वांटिटी ऍडजस्ट करा। घरच्या फ्रीजरचं टेम्परेचर कंट्रोल्ड नसतं, त्यामुळे अगदी मार्केटमधून आणलेलं आईस्क्रीम देखील घरच्या फ्रीजरमध्ये ठेवलं तर ते अतिशय कडक होतं। आईस्क्रीम स्कूप करण्याआधी 2-4 मिनिटं बाहेर ठेवा किंवा अगदी 10 सेकंद मायक्रोवेव्ह केलं तरीही चालेल। आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।